आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मंगळवारी कुरुंदवाडात महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीनं कवी संमेलन. मंगळवार 27 फेब्रुवारी रोजी कुरुंदवाड येथील गिरीश सिनेमा हॉलमध्ये महाराष्ट्र पत्रकार संघानं व्याख्यान आणि कवी संमेलन आयोजित केलं आहे. डीवाय एसपी कृष्णनाथ पिंगळे, खासदार राजू शेट्टी, प्रकाश आवाडे, शानूर मुजावर, विलासराव कोळेकर, गणपतराव पाटील, जयराम पाटील, आमदार उल्हास पाटील, आमदार सुजित मिंचेकर, राजेंद्र पाटील यड्रावकर, माधवराव गाडगे, अण्णासाहेब चकोते, रामचंद्र डांगे, किरण सिंग जोंग, रावसाहेब पाटील, गजानन गुराव, विनायक नरळे, नागेंद्र मुतकेकर, कुमार कदम, अनिल उपाध्ये, परवीन दादेपाशा पटेल, रमेश बोभाटे, बाबासाहेब नेरले हे उपस्थित राहणार आहेत. विनोद चोरडिया, प्रमोद पाटील, दिलीप भिसे, दादासो पाटील, योगिनी विजय पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रदीप पाटील यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. डी एन सुतार, डॉक्टर आर एम तराळ, शिवाजी कोरे, अर्जुन वाडकर, स्नेहल पन्हाळकर, साहिल शेख, मदन गावडे, सागर कोळी, संजय सुतार, बाळासाहेब कांबळे आदींचाही गौरव येथे होणार आहे. महानकारी न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार. नमस्कार. महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने कुरुंदवाडमध्ये मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता कवी संमेलन आणि 11 वाजता गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू तसेच कवयित्रिणी तसेच ज्यांना कवींची ओढ आहे अशा सर्व श्रोत्यांनी हजर राहून सहकार्य करावे. मंगळवार दिनांक 27 रोजी महाराष्ट्र पत्रकार संघ संलग्न कुरुंदवाड श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने स्पर्धा परीक्षे संदर्भात तरुणांच्यासाठी मार्गदर्शन, त्याचबरोबर नवोदित कवींच्यासाठी त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी कवी संमेलनाचं आयोजन आहे. त्याचबरोबर समाजामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा गुणगौरव सोहळा, त्याचबरोबर कुरुंदवाडमध्ये महाराष्ट्र शासनाने जे छत्रपती पुरस्कार 4 जाहीर केले त्या पुरस्कारकर्त्यांचे आमचं आद्य कर्तव्य समजून आम्ही त्यांचा ही या ठिकाणी विशेष सत्कार आयोजित केलेला आहे. सर, किती वर्षापासून आपला पत्रकार संघ या तालुक्यामध्ये कार्यरत आहे? या ठिकाणी गेली 3 वर्ष महाराष्ट्र पत्रकार संघ कार्यरत आहे आणि नुकतंच या वर्षी कुरुंदवाडमध्ये हा पत्ता आमचा श्रमिक पत्रकार संघ याला जॉईन झालेला आहे. या 12 ते 13 सदस्य या ठिकाणी सदस्यत्व स्वीकारलेले आहेत आणि त्यानिमित्ताने या वर्षीचा 6 जानेवारीचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता, पण काही मान्यवरांच्या तारखा ॲडजस्ट न झाल्यामुळं हा कार्यक्रम आम्ही 27 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला शहरातसह तालुक्यातील पत्रकारांचा, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा, त्याचबरोबर कॉलेज तरुणांचा या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल अशी आमची